दसरा मेळावा होणार आहे, मात्र यावेळी मुंबईमध्ये राजकीय तोफा धडाडणार आहेत। शिवतीर्थावर शुभाटा तर आझाद मैदानावर शिवसेनेचा मेळावा होणार आहे। शुभाटाचा आणि शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे, मुंबईमध्ये राजकीय तोफा धडाडणार आहेत। या दोन्ही सभांकडे मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष असेल, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी, पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदान या ठिकाणी पार पडणार आहे। उद्या सायंकाळी 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। मी सध्या आहे मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी तयारीला सुरुवात झालेली आहे। भव्य दिव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यासोबतच या ठिकाणी महाराष्ट्रातून 50 ते 60 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने कार्यकर्त्यांसाठी बसण्याची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि आझाद मैदान या ठिकाणी शिवसेना यांचा जो दसरा मेळावा आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे। तर उद्याच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर काय टीका करणार आणि कशा प्रकारे विरोधकांचा समाचार घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।